आले गं तायडे, सगळे डब्बे नीट पोहोचवलेस ना? होय का? सहज विचारलं ग, अन मोहित सरांच्या बाईकवर बसलीस का मागन पळत गेलीस? मुन्नू, जास्त आगाऊपणा गेला फटकेच खाशील माझे. बर, तर मिस तायडी, पहिली गोष्ट, मी आगाऊपणा बंद केला तर फायदा कमी आणि तोटाच जास्त आहे. आणि दुसरी सगळ्यात जास्त आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी आगाऊपणा केला म्हणूनच तू सरांचं ग बाईकची सैर करून आल्यास. ही बघ, अस्मी बी आली. आणि या ठिकाणी आपली पिकनिक म्हणजे आगमन झालंय. दिदे, कशी झाली ग पिकनिक? मस्त झाली. बेस्टच आहे. तुझ्या पहिल्या पिकनिकचा अनुभव मी माझ्या मनवा लागे चॅनल वर टाकणार आहे. मुनू, प्लीज नको. एक गप बस ग, ऐकत बोलू नकोस. तुला माहितीये का, तुझ्यासोबत केलेल्या व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतात. सगळ्यांची लाडकी लढाऊ बाण्याची अस्मी उर्फ दिदी पिकनिक वरून परत आल्या आणि आता आपण तिचा अनुभव जाणून घेऊया. दिदे, सांग काय काय मजा केलीस? काय नाही, खाल्लो फिरलो खेळलो मजा केली. ए, असं काय सांगालास? नीट सांग की निबंध वाचून दाखवतेस असं वाटायलंय. आणि कॅमेरा का अवॉइड करायलास? हि तर बघून बोल. अग अस्मी, सांग की काय काय मजा केली, कुठं फिरला? अग तायडी, तू बी. मुन्नू, हे एक मुन्नूला काय काम धंदे नाही. आता तू बी लगेच सुरू होऊ नको, लय दमल्या मी. काय झालं? आयो, सांग की दीदीला. तिला नाही, तुम्हाला सांगायची गरज आहे. अगं ती आत्ताच आल्या ना, दमल्या ती. तुमचं जे काय करायचं असेल ते नंतर. आता तू मोबाईल ठेवून दे बरं आधी. काय ग अस्मय, नीट झालं ना सगळं? एकदम नीट झालं. आणि निशी आला नाही वाटत सोडायला? नाही. दिदे, काय प्रॉब्लेम झालाय का? हे प्रॉब्लेम कसला? आणि तसं बी पिकनिक मध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे? आणि निशी आणि त्याचे मित्र असताना प्रॉब्लेम येणं शक्यच नाही ना. पण मी लई दमल्यात, तुमचे प्रश्न संपतात का नाही? वय वय, मुन्नू अगं तिला जाऊ दे, दमल्या ना ती. जास मी, तू आज जाऊन आराम कर, जा जा. अगं आसमी, अगं डबा कुठं आहे? विसरलीस की काय तू? काय झालंय? काय नाही, कुठे काय, सगळं ओके. पिकनिक चांगली झाली. आसमी, अगं तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्या संग तर नाहीच नाही. काय तर झालंय बघ, पिकनिक जर चांगली झाली असती ना तर तू आज डबा इसरून आलीच नसतीस. उलट डबा धुवायच्या निमित्तानं आतमध्ये येऊन स्वतः सगळं नीट सांगितलं असतस. पण आज तसं तू केलं नाहीस, म्हणजे नक्कीच काय तर झालंय. आणि तुला मला नसेल सांगायचं तर नको सांगू. पण आता डोळ्यातलं पाणी आतल्या आत अडवून उरघट्ट करून घेऊ नको. रडून मन मोकळं कर बघ. आता जे काय झालं त्यात तुझं चुकलं का माझ्या लेकराचं चुकलं का अजून कुणी काय केलं ते मला नाही सांगता येणार. पण माझ्या लेकरावर माझा भरोसा आहे बघ. त्याचं जर काय चुकलं असतं ना तर आत्ता त्यो. अग अक्का, बघ म्हटलं नाही मी, 100 वर्ष आयुष्य बघ त्याला.
चल तू ये ये बाळ चल आलस अक्का तू दिलेले धपाटे एक नंबर टेस्टी झाले काय सांगू यो घ्या डबा अग काय धपाटे केलती तू अनाका तुझ्या लेकीनं चाडी केली असेलच ना ती माझ्यावर चिडली होती नाही असं काय बी बोलली नाही आमासनी वाटतच होत काय तर घोळ झालाय ते घोळ लय डेंजर घोळ झालाय मुन्नू अस्मित चिडल्या माझ्यावर अनास्मीचं चिडणं माहितीये ना कसलं जबराट असतंय पण नेमकं झालंय काय झालंय काय अग अक्कन मला धपाटे दिल ते का नाही तर मी हिला धपाटे मागायला तू देते कुठं मग मी घेतले हिसकावून मग विषयच नाही आपल्याला अक्काच्या आजचे धपाटे खायचे होते ना चिडल्या मॅडम काय हसत झालं ना हाय का बघ अजून चिडले ती अक्का तिची समजूत काढून बघतो काय होतंय का नाही का दोन मिनिटं बाहेर घेऊन जाऊ का अरे भय जा की मी ना कुठं बाहेर बिरी येणार जे काय बोलायचं ते इथं बोल अग तर ही तर सगळ्यांपुढे कशी समजूत काढू तुझी नाही म्हणजे तू काय बोलशील काय शिक्षा देशील याचा काही नियम नाही ना मग तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही बर मग हित तर हित आता सगळ्यांपुढे समजूत काढायची असेल तर मग सगळ्यांनी सांगितलं पाहिजे नेमकं काय झाले बरोबर का नाही अक्का तुला ते धपाट्याचं सांगितलं होतं ना ती गंमत होती खरं म्हणजे काय झालं माहितीये काय कशाला कशाला सांगायला पाहिजे अगं मग त्यास मी कसं समजेल नेमकं काय झालंय ते तू माझ्यावर का चिडल्यास बाहेर चल म्हणजे दोन मिनिटं बोलते ना तू ठरव तू सांगशील तसं करू बघ असणे अगं जाऊन ये की जे काय ते बोलून टाक उगाच मनात नको ठेवायला जा अग आहे का लय डेंजर आहे अक्का तुझी पोरगी बघतो काय समजूत काढते ते काय आशीर्वाद दे तुझा ऑल द बेस्ट वे वे थँक्यू थँक्यू येतो दीदी पिकनिक वरनं चिडून घरला आली आणि निशी दादा तिची समजूत काढायला आला अशी मैत्री किती भारी असते ना तायडे पण ह्यो तुझ्या चॅनलचा म्हणजेच मनवा लागेचा विषय नाहीये बर का वय हे बघ मुन्नू ह्यो त्या दोघांमधला विषय ती दोघं बोलू द तू उगाच माग लागू नकोस आणि तिला काय बी प्रश्न बी विचारू नकोस कळतय का ओके बॉस हिला का आत नाही घेऊन आलास बघ यो मॅटर आपला तिघांचा आहे यो मॅटर आपल्या तिघातला नाही तुम्हा दोघांचा आहे आणि त्यात मी नाही अस्मिला घेऊन यायचं काम मी केलंय पुढचं काम तुझ अस्मी
रश्मी अगं, आमच्या दोघात तसं काहीच नाहीये. निशीला मी आवडते पण तुझ्यामुळे तो मला होकार देत नाही हे मी खूप गमतीत म्हणाले होते अगं. हो खरंच, मी मुंबईला असताना आमच्या हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स याहीपेक्षा जास्त प्रॅक्टिकल जोक्स आणि प्रँक्स करायचो. सो तसाच जोक मी तुझ्याशीही केला पण जरा गोंधळच झाला, चुकलं माझं. तुझ्या बाबतीत नाही करणार मी असं परत, सॉरी. सॉरी, खरंच सॉरी. आणि निशीला यातलं ऍब्सोल्युटली काही माहीत नव्हतं, त्यामुळे जे काय चिडायचं ना ते माझ्यावर चिड, पण प्लीज त्याच्यावर चिडू नकोस. फ्रेंड्स, जे काय झालं ते मनात ठेवू नको, विसरून जा. नाहीतर उगाच डोक्यात ठेवून बदला वगैरे घ्यायची, मला पचणार नाही. काय पण तसंही निशी म्हणतोच, अस्मिला डेंजर आहे. मी काय डेंजर बिंजर काय नाही, जशाच तशी आहे. समोरचा जेवढा खट अस्मि तेवढी तिखट, हे पूर्ण तू बी लक्षात ठेव. अग आता मी बी गंमत केली असं समज. तस समजते पण नाही विसरणार. अरे वेळ लागलाय, एकटाच काय असतोस? नाही नाही, माझ्या डोसक्यात एक विचार आला. म्हणजे बघ ना, काय दोन बेस्ट फ्रेंड दिलेत मला, बर्फी आणि दुसरी लवंगी मिरची. निशी, बर्फी गोड लागत असली तरी ही बर्फी विषारी आहे. हिचं विष कधी तुझ्या डोक्यात जाईल तुलाही समजणार नाही, आणि त्यानंतर ठसका तुला नाही तुझ्या लवंगी मिरचीला लागेल. यशवंत भाऊजी, तनयाकडून मला ही अपेक्षा नव्हती. अहो ती जेव्हा इथं आली तेव्हा तिच्या बोलण्यावरून मला असं वाटलं होतं का हे सगळं खूप सोप्पं आहे आणि हे सगळं ती नीट हँडल करेल, पण आता तिच्याजनी हे सगळं जमेल असं वाटत नाही. भाऊजी अहो, भलतंच अवघड होऊन बसलंय सगळं. आता हा कॉन्फिडन्स तनयासोबत मलाही महागात पडेल असं दिसतंय. ओव्हर कॉन्फिडन्स तर तुला महागात पडणार आहे. जगात फक्त तुला एकटीला चक्कल आहे असं वाटत का तुला? बर
ठेवते. काकू तुमच्यासाठी फ्रेश ऍपल्स आणलेत, कापून देऊ? तन्या मी ही असली कामं करायला इथं बोलवलं नाही तुला. तुम्ही मला का आणि कशासाठी बोलवलं हे खूप चांगलं माहितीये. तुम्ही टेन्शन नका घेऊ, बसा बरं, बसा इथे. टेन्शन घेऊ नको तर काय करू? हा सांग, अगं पिकनिकला जाताना निशांत बरोबर अस्मिला न्यायची काय गरज होती तुला? निशांत बरोबर अस्मिला वेळ घालवायची आणखी एक संधी दिली तू. अगं पिकनिकला जाताना आपण निशांत बरोबर एकटं जावं एवढं बी समजेना तुला? समजतंय मला काकू. तुला समजत असत ना तर त्या अस्मिला निशांत पासून दूर ठेवायचं सोडून त्यांना जवळ आणून काय साध्य केलं तू? त्यातून मला समजलं की अस्मी किती टफ आहे वगैरे दाखवत असली तरी तिचे काही वीक पॉइंट्स आहेत. मला जर निशांतच्या मनात जागा करायची असेल तर फक्त निशांतला समजून घेऊन नाही चालणार, अस्मीलाही समजून घ्यावं लागेल. कारण निशांत अस्मीच्या प्रेमात पूर्ण बुडालेला आहे काकू. म्हणजे खरं तर मी तुम्हाला हे बोलणार नव्हते पण काय आता निशांत तुम्हालाही ऐकेल असं वाटत नाही. कारण त्या अस्मीने असे जादू केले ना त्याच्यावर, म्हणूनच तिला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ती किती आव आणत असली ना तरी खूप व्हल्नरेबल आहे, त्यामुळे तिला रडवणं शक्य आहे. मला तिला रडताना पाहायचं आहे पण असं साधं सुद्धा नाही, तर हातापाया पडून रडताना पाहायचं आहे. ते तर आता येऊ शकतं पण मग त्याचा उलटा इफेक्ट होऊन मी निशांतच्या मनातून उतरेन. म्हणून आधी मी निशांतची बेस्ट फ्रेंड होण्याचा प्रयत्न करते, ज्यात आज मी काही प्रमाणात सक्सेसफुल पण झाले. आणि मी ज्या गोष्टी ठरवते ना काकू, त्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही. काकू आपल्याला अस्मीला निशांतच्या आयुष्यातून दूर करायचं, दूर ठेवायचं नाही. दूर ठेवणं तात्पुरतं असत, दूर करणं कायमच असत. एक डबा जास्त असतोय माझ्या लेकरासाठीचा. आय आजकाल अन्नदान श्रेष्ठदान अभियान चालवायलास ना, त्यातला एक डबा कमी आहे. तायडीकडनं समजले मला, तू गोपीनाथला डबा देते असते. आता डबा द्यायला नको एवढ्या शहाणपणाचं काम तर तू करणार नाहीस. मग एक डबा कमी द्यायचं कारण काय? नाही, तो डबा मी मागवून देईन. या अमिनीचा काय बी भरोसा नाही, उगा शब्दाला शब्द वाढत. तो डबा मी नंतर देईन. अजिबात नाही, तू त्याच्या दारात जायचं नाही. चुकून माकून त्यांनी तुझा अपमान केला ना तर त्यांचा जीव घेईन मी. अगं हेच नकोय मला. अगं मी बी तेच म्हणते, असं व्हायला नको असेल तर डबा मी दिला पाहिजे. आणि तुला तर माहितीच आहे मी उगाच उगाच कुणाच्या नादाला लागत नाही. हा पण पुढचा जर काय बोलला तर मग त्याला सुट्टी नाही. अग ते सरळ वागले तर वाद घालायला मला काही खुळ कुत्र चावले वे. दे डबा.
आणि हा शक्यतो नाही भांडणार. नाही भांडणार म्हणालीये पण शक्यतो बी म्हणाली.